मिरज तालुका बिसूर गावी एका 17 वर्षीय मुलीवर गेल्या 5 वर्षापासून तिच्या बापाने अमानुष अत्याचार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. अत्याचार सहन न झाल्याने मुलीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात बापाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. हा बाप 56 वर्षाचा आहे. पीडित मुलगी शाळेत शिक्षण घेत होती. तिच्या बापाला दारूचे व्यसन आहे. घरी दोघेच राहत होते. नशेत येऊन मुलीला जेवायला वाढ, तू कधी आलीस शाळेतून असे म्हणून मानसिक त्रास द्यायचा. तिला कित्येकदा हातोड्याने मारहाण केली आहे. तिच्या गळ्यावर पाय ठेवून तुला आता मारूनच टाकतो असे म्हणून कोयत्याने हल्ला केला आहे. तोंडामध्ये विभूतीच्या भस्माचा खडा टाकून मारहाण केली आहे. केसाला पकडून डोके भिंतीवर आपटली. तोंडात मुठभर मीठ टाकून मारहाण केली आहे. दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी रात्री नराधम बाप दारू पिऊन घरी आला. त्याने मुलीला उठवले. मला खरडा खायला केली आहेस का अशी विचारणा केली. मुलीने मी केला नाही असे उत्तर दिले. त्यावेळी बापाने तिला बेदम मारहाण केली. मुलीने मी खरडा करून देते पण मला मारू नका असे सांगितले. त्यावेळी बापाने मुलीचे डोके भिंतीवर आपटले. या छळाला कंटाळून पीडित मुलीने शेजाऱ्यांची मदत घेऊन पोलिसात फिर्याद दिली आहे.